उष्णतेची लाट असताना तिकडे पुण्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस सुरू झालाय. काही वेळापूर्वीच पुण्यामध्ये पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. आमचे प्रतिनिधी मिकी घई याच मुसळधार पावसाचे अपडेट सत्ता आपल्याला देत आहेत. मिकी. कविता, अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून उष्णतेची लाट पाहायला मिळते. त्याचवेळी पुण्यामध्ये आपण बघतोय की गेले जवळपास अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आता मी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात टिळक रस्त्यावर उभा आहे. जर आपण बघितलं तर जोरदार पाऊस या ठिकाणी बरसतोय. खरं तर सकाळपासून उकाडा पुण्यामध्ये जाणवत होता, मात्र आत्ता या पावसामुळं पुणेकर या पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. अनेक कॉलेजचे विद्यार्थी देखील रस्त्यावर थांबून या पावसात भिजत आहेत, आनंद घेत आहेत. इथं काही लहान मुली देखील आहेत. ताई, काय पावसाचा आनंद घेत आहे? खूप गरम होत होतं ना? हो, खूप गरम होत होतं, खूप जास्त. पावसात भिजायचंय तुम्हाला? हो. अनेक लोक असे आहेत जे या ठिकाणी पावसाचा आनंद घेत आहेत विदाऊट एनी छत्री, रेनकोट, जॅकेट अशा पद्धतीने पुण्यामध्ये खरं तर पुणेकर आनंद घेत आहेत या पावसाचा. कविता, त्याचवेळी जर आपण बघितलं तर स्वारगेट असेल, बिबेवाडी परिसर असेल, त्याचबरोबर कॅम्प परिसर असेल, कोंडवा असेल, त्याचबरोबर कोथरूड या सगळ्या परिसरामध्ये असाच मुसळधार पाऊस सध्या पुण्यामध्ये बरसतोय. एवढंच काय तर जे खडकवासला आहे, धरण क्षेत्र आहे, त्या ठिकाणी देखील पाऊस असाच बरसतोय. त्यामुळं पुणेकर जे गेले 2-3 दिवस उकाड्यांनी चांगलेच त्रस्त झालेले होते, त्यांना कुठेतरी आता आनंद झालेला आहे आणि या पावसात बाहेर पडून पुणेकर आनंद घेताना दिसत आहेत. आता जर मी बघितलं तर या रस्त्यावर एवढ्या लवकर कधी पाणी साचत नाही. इथं जर आपण बघितलं तर पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे. यावरून आपण अंदाज लावू शकतो की पावसाचा जोर कसा आहे. आपण बघतोय की रस्त्यावरचे सगळे टू व्हीलर्स सध्या गायब झालेले आहेत, कारण अनेक लोक कुठं बसस्टँडवर, कुठं दुकानाच्या शेडखाली अशा पद्धतीने थांबलेले आहेत. तिथं थांबून ते पावसाचा आनंद घेत आहेत. कोणी गरम गरम चहा घेत आहे, कोणी इतर काही गोष्टी करतात, मात्र आपण रस्त्यावर तरी आपल्याला टू व्हीलर दिसत नाही. हा पाऊस अजून किमान पुढील 2 ते 3 दिवस काही भागांमध्ये अधूनमधून राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडून या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. आणि अचानक पुण्यामध्ये दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण झालं आणि आता या पावसामुळं पुणेकर खुश झालेले आहेत. या पावसाचा आनंद सध्या पुणेकर घेताना दिसत आहेत. कविता मिकी, धन्यवाद या सगळ्या दृश्यांबद्दल आणि या अपडेट्सबद्दल.